आजच्या दिवसातील पहिली लढत चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला मंगलमूर्ती आणि दुसऱ्या बाजूला पूर्वांचल. आज के दिन का पहिला मुकाबला होणे जा रहा है. पूर्वांचल टीम के कैप्टन, थैंक यू सो मच, आपका ट्वेल्समैन आ चुका है. मंगलमूर्ति टीम के कैप्टन, आपको रिक्वेस्ट है, आपका ट्वेल्समैन आपको भेजना है. यस, थैंक यू सो मच. मैच की शुरुआत ओनली फॉर 2 मिनट, 2 मिनट के बाद मैच स्टार्ट होगा. सकलचा क्षेत्र आहे, मेन गेट लावून घ्यायचं आहे. आमचे ऑलिंटर्स आपण मेन गेट लावून घ्यायचं आहे. दोन्ही पंच प्रथमेश पाटील आणि दर्शन नाईक ग्राउंडमध्ये जात आहेत. सकलचा हा पहिला सामना, आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. दोन्ही संघांसाठी खूप सारे शुभेच्छा. सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. ओपनर्स आपको भेजणे, पूर्वांचल टीम के कॅप्टन. मैच की शुरुआत होती भी, पहला मुकाबला आज के दिन का. दोनों टीम काफी तगड़ी टीम है. ओपनर्स आपको ग्राउंड में भेजने. मैच की शुरुआत होती भी, दोनों ओपनर्स ग्राउंड में आते हुए. बड़ा मुकाबला आज के दिन का. आमचे पंच कैलाश नाईक सर इथे आलेले आहेत. तर प्रथमेश पाटील आपण या मिक्सिंग रूममध्ये. पाच षटकांचा हा सामना आहे. पंचांच्या माहितीकरता कोणत्या प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे. चार खेळाडू ठरती या सर्कलमध्ये. गोलंदाज, विकेट कीपर आणि दोन खेळाडू टटिया सर्कलमध्ये असतील. बाकीचे सर्व डीपमध्ये फिल्डिंग पोझिशनमध्ये असतील. तर सामना ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी शाळेच्या मुलांना एकच रिक्वेस्ट करेल की आपण ग्राउंडमध्ये यायचं नाही आहे. आणि आमचे ओलेंटर्स स्वयंसेवक आपण सीमेचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू जसं बाहेर गेलं तसं लगेच आतमध्ये फेकून द्यायचं आहे आपण. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. चंदन आणि दीपक ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये दोन्ही संघांचा आम्ही आभार व्यक्त करतो की वेळेवर आपण रिपोर्ट केली आहे या स्पर्धेला आणि वेळेवर सामना येथे सुरू होत आहे. मॅच स्टार्ट होतो येते.
वेलकम बाळा तरे अबजे पंच देखील आलेले आहेत. एक नामांकित असे क्रिकेटर आहेत दोन्ही कैलाश नाईक आणि बाळा तरे. बाळा तरेचं देखील आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. गेली वयाची 10 वर्ष क्रिकेट त्याच्या माध्यमातून भदवड गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. पूर्वांचल संघाचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो की वेळेवर हा संघ कालच्या दिवशीमध्ये आम्हाला मिळाला होता. की आमचा सामना किती वाजता आहे मी सांगितलं 9 वाजता आहे. 9:30 वाजता रिपोर्ट केली या संघाने. त्यानंतर मंगलमूर्ती संघ देखील वेळेवर आला आणि सामन्याला इथे सुरुवात होईल. आकाश संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि पहिलं येथे षटक आणि पहिलं चेंडू आजच्या दिवसातील टाकला जाईल त्याच्या माध्यमातून. हे बघा मित्रांनो, या स्पर्धेचा नियम ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. कालच्या दिवसामध्ये 4 संघांना पॅनल्टी लागली होती आणि स्टार्ट होते 9:30 वाजून पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आकाश वेलकम ओवर द विकेट. सामना करतोय दीपक. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग झाला होता आणि सरळ यष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग, चांगली सुरुवात मंगलमूर्ती या संघाची आपल्याला पाहायला मिळते. फ्रंटलाईन गोलंदाज एक चांगली सुरुवात करतोय. इथे षटक क्रमांक पहिला सुरू आहे. इथे राईट आर्म ओव्हर द विकेट जाईल. आरके पाटील स्टँड इन कडून सामना करतोय दीपक. यावेळेस ब्लँक स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. एकदा कंप्लीट होते. इथे पाहूया पंच काय इशारे करतात. 22 इशारे करतात म्हणजे एक्स्ट्राच्या मदतीने पूर्वांचल संघाचं खातं खोललं जात आहे. 2 चेंडू टाकून झाले गोलंदाजाचे, त्याच्यामध्ये त्याने एक्स्ट्राची धाव खर्च केली. असं म्हटलं जातं की एक्स्ट्राची धाव जी आहे स्कोरबोर्डवर फक्त दाखवली जाईल, मात्र गोलंदाजाच्या नावावर दिली जाणार नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट आकाश सामना करतोय चंदन. यावेळीस अतिशय सुरेख चेंडू आहे. असं वाटलं होतं की बॅटची एनर्जीच घेऊन गेला आहे, ज्या प्रकारे अपील देखील झाली होती. मात्र पंच बेस्ट आहेत, चांगले जज आहेत या स्पर्धेसाठी, चांगले क्रिकेटर देखील आहेत, भरपूर अनुभव क्रिकेटचं, गावाचं नाव खूप उज्ज्वल केलं आहे दोन्ही पंचाने. राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय पुन्हा एकदा आकाश. यावेळेस पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट झाला, मात्र इथे रनआउट मिळेल. पहिला विकेट, पहिला झटका पूर्वांचल स्पोर्ट या संघाला. पहिला विकेट प्राप्त करताना रनआउटच्या स्वरूपात मंगलमूर्ती संघ. पहिला झटका दीपक याच्या रूपामध्ये रनआउट धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट केली होती तिथे. यष्टिरक्षक चांगला काम करताना आपल्या संघासाठी. जयेश येतोय खेळण्यासाठी, न्यूमॅन जयू याने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून एक सुंदरशी ट्रॉफीज त्याने दिली आहे इथे. आणि आज त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहतोय पूर्वांचल स्पोर्ट या संघामध्ये. 2017, 2018 आणि 2019 चांगले धमाल केली होती याच्या बॅटनं. आणि पूर्वांचल संघामधून खेळताना पाहूया आपल्या घरच्या होमग्राऊंडवर कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय. अर्जुन 11 आणि ओमसाई ताडाली दोन्ही संघ कर्णधार. चला टॉस करण्यासाठी तयार राहायचंय. पहिल्या चेंडूवर अटॅक केला जात आहे आणि वन बॉम्ब सीमा पार. मिळतील पहिल्या 4 धावा जयेश नाईक याच्या बॅटमधून पूर्वांचल स्पोर्ट्स संघाला. पाहू शकता आपण बॅटच्या बरोबर मधोमध घेतला होता आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. गोलंदाजी करताना गोलंदाज आता मात्र धावा खर्च करतोय तो म्हणजे आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा हिट केला जाता आहे आणि षटकार आजच्या दिवसातील पहिला षटकार जयेश नेकेच्या बॅट मधून बॅक टू बॅक एक चौकार एक षटकार जयेश नाईक ऑन फायर बॅटच्या मधोमध घेतला चेंडू आणि वाईडिश मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा दणदणीत षटकार जयेश नाईक याच्या बॅट मधून षटक समाप्तीचा इशारा पंच कैलाश नाईक यांच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे 11 धावा धावफलकावर गुड स्टार्ट पूर्वांचल स्पोर्ट टीम का स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर बढ़िया शुरुआत बड़ा मुकाबला चलता हुआ आज के दिन का और पहले ओवर में जयेश नाईक ने अब तक 10 रन बनाए 2 गेंदों में बढ़िया शुरुआत पूर्वांचल स्पोर्ट टीम की टॉस हारकर पहले बल्लेबाजी करते हुए पूर्वांचल स्पोर्ट टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए मंगल मूर्ति गेंदबाजी में परिवर्तन नितिन नए गेंदबाज असं वाटत होतं की चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल मात्र दोन शेवटच्या चेंडूवर 10 धावा काढल्या जयेश नाईक याने आणि आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजे चंदन याच्यावर कोणतं बंधन आहे का पाहू या मंगलमूर्ती संघाचं असंही होम ग्राउंड आहे त्यांच्यासाठी नेहमी सराव याच ग्राउंडवर करत असतात पूर्वांचल स्पोर्ट शत्ररक्षण लावला जात आहे शॉर्ट थर्डमॅनवर एक शत्ररक्षक तैनात आहे पॉइंट पोजिशन एक शत्ररक्षक तैनात आहे पॉइंटच्या मागं डीपमध्ये देखील एक शत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये शत्ररक्षक आहे लॉंग अप एक शत्ररक्षक तैनात आहे मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक शत्ररक्षक तैनात आहे आणि 4 धाव वाचवण्यासाठी फाईन लेग क्षेत्र डीपमध्ये सज्ज आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्वर्गीय श्यामने गॅलरी इन कुटवॅटम ओ द विकेट सामना करतो चंदन शॉर्ट पिच चेंडू होता हुक केलाय चेंडूला चेंडू येतोय फाइनली क्रिजन मध्ये जाईल सीमेच्या बाहेर मिती 4 धावा चंदन या फलंदाजाला क्या बात आहे अतिशय सुरेख सुरुवात इथे पाहायला मिळते पूर्वांचल स्पोर्ट्स संघाची कारण की पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि पहिल्याच चेंडूवर 4 धावा म्हणजे इतर 15 धावा स्कोरबोर्ड लागलेल्या आहेत चांगली सुरुवात अटॅक केला जात आहे गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा नितीन राईट अमोर द विकेट यावीस खेळून काढला आहे हवेमध्ये चेंडू आहे शत्ररक्षक आहे तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि दुसरा झटका पूर्वांचल स्पोर्ट संघाला चंदनेच्या रूपात आपण पाहू शकतो आपण रिप्लेमध्ये दाखवलं जातं लॉंग अप क्षेत्र क्लिअर करण्याचा प्रयत्न केला चेंडू हवेमध्ये होता चांगली झेल इथे पाहायला मिळाली आकाशाच्या माध्यमातून आणि दुसरा झटका इथे पूर्वांचल स्पोर्ट या संघाला 15 रन 2 विकेट के नुकसान पर दुसरे ओवर का खेल जारी आहे नए बल्लेबाज रामू नवीन फलंदाज रामू येतोय खेळण्यासाठी जास्त नाहीये 50 किंवा 55 धावा देखील झाल्या तर एक चांगला आव्हान असेल तो पूर्वांचल स्पोर्ट संघाचं मंगलमूर्ती या संघासमोर नितीन राईट अमोर द विकेट सामना करतो जयेश नाईक शॉर्ट पिच चेंडू आहे बॅटच्या मधोमध घेतला आणि चेंडू जाई सीमेच्या बाहेर मिती 6 धावा जयेश नाईक मॅन फ्रॉम वादवड याला अतिशय सुरेख दमदार सुरुवात जयेश नाईक याच्या माध्यमातून पाहायला मिळते अटॅक केला जात आहे पुन्हा एकदा अतिशय सुरेख दिमागाचा वापर केला तिथे जयेश नाईक याने एकदा कंप्लीट दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळते हलकासा मिसफील्ड झाला होता आणि त्याचं कारण जयेश नाईक याने 2 धावा कंप्लीट केल्या
या दोन धावाने धाव संख्या होते धाव फलका बरा 23 धावा 23 रन 23 रन 2 विकेट के नुकसान पर। यानंतर दोन्ही संघ कर्णधार चला आपण टॉस करण्यासाठी अर्जुन स्पोर्ट आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत असेल ओम साई ताराली। व्हाट अ मॅच, अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल। यानंतर गोलंदाजी करताना नितीन राईट आर्म ओव्हर द विकेट सामने गॅलरी इन कडून पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता बचत मग झाला इथे जयेश नाईक याचं निर्धाव चेंडूची समाप्ती धाव संख्या 23 धावा धाव बलकावर 23 रन्स। षटक क्रमांक दुसरा सुरू आहे सामने गॅलरी इन कडून गोलंदाजी करतोय नितीन 5 चेंडू टाकून झालेला आहे शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट जयेश अतिशय सुरेख प्लेसमेंट पाहायला मिळते चेंडू गली मध्ये चेंडू येते पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते फक्त आणि फक्त एक धाव मिळेल या शेवटच्या चेंडूवर षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होतं इथे नितीन याचं धाव संख्या होते धाव फलकावर 24 धावा 12 च्या सरासरीने या धाव संख्या इथे जमा करताना पूर्वांच्या स्पोर्ट 24 रन 2 विकेट के नुकसान पर दौर की समाप्ती। वेलकम या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन शो शंकर दादा जुकर यांचं देखील आगमन झालं आहे सकाळच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण मित्रांनो आर्यन चषक 2020 ही स्पर्धा पाहतोय आजचा दुसरा दिवस दिवासपट आणि जय खंडोबा शिवा 11 आणि जय खंडोबा दोन्ही संघ करण्या देखील तयारीत राहायचंय। आज संपूर्ण संघाने आमचा लाईट एलिकाचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्व संघाने वेळेवर पोहोचा 5 षटकांचे सामने आपल्या खेळायला मिळतील। आकाश कंटिन्यू गोलंदाजी करतोय या 20 ढकलून दिला आहे गॅप मधून चेंडूचा पाठलाग केला जात आहे चेंडू जातोय थर्ड मॅन वायडी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमेच्या बाहेर मिळती 4 धावा जयेश नाईक याला अटॅक केला जातोय जयेश नाईक याच्या माध्यमातून क्या बात है क्लास क्रिकेटचा क्लास दाखवला जात आहे कौतुक करेल मी जयेश नाईकचं पहिल्या 2 चेंडूवर अटॅक केलं त्यानंतर डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करताना गॅपमधून चेंडूंना सीमेच्या बाहेर पोहोचवायचं काम करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारे शॉर्ट सिलेक्शन करताना जयेश नाईक या 20 फुलटॉस चेंडू बॅटच्या मधोमध घेतला आणि जाईल देखील वाईडिश मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर मिळती 6 धावा पूर्वांच्या स्पोर्ट आणि जयेश नाईक याच्या बॅटमधून निघणारा हा षटकार वेलकम इतिकार अंसारी हमसे जुड़ चुके आपका हार्दिक स्वागत है आर्यन 11 चषक में आपका हार्दिक स्वागत है क्या बात है आज सकाळी सकाळी मूड बनवला आहे फलंदाज जयेश नाईक याने गुड बॅटिंग टेक्निकल बॅटिंग पाहायला मिळते 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत सकाळचा क्षेत्र अतिशय सुरेख पूर्वांच्या स्पोर्ट संघासाठी जयेश नायकाच्या समोर कोणत्या प्रकारचा ड्यू फॅक्टरचा काही असर पडणार नाही आहे ग्राउंडमध्ये ओलावा काही फरक पडणार नाही आहे कारण की चेंडू बॅट आणि चेंडूचा हा संघर्ष इथे पाहायला मिळतोय या वेळेस ऑफस्टंपचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न केला इथे रनआउटची संधी आहे मात्र खराब थ्रो पाहायला मिळतोय शॉर्ट फाईनली क्षेत्ररक्षकाचं आणि त्याचं कारण इथे कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही आहे डॉट चेंडू आकाश गोलंदाजी करतोय आरके पाटील स्टँड इन करून स्वर्गीय रघुनाथ काथूर पाटील स्टँड जो फेमस आहे या क्रिकेट ग्राउंडवर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड भादवड टेमगरपडा इथून लाईटलिका संपूर्ण केला जात आहे प्रिन्स पयूस यांच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी पडल्यानंतर चेंडू बघितला आपण बैठक झाला होता आणि सरळ बाईच्या रूपाने एक धाव मिळेल
शॉट थर्ड मैन वर शतरक्षक चांगली कामगिरी करताना धाव संख्या 29 धावा धाव फलकावर आमच्या ऑफिशियल स्कोरर सुजित जॉइन झालेला आहे। इसके बाद की दोनों टीमों के कैप्टन अर्जुन स्पोर्ट्स के कैप्टन और ओम साई ताड़ाली के कैप्टन आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। सॉरी 35 धावा झालेले आहे 35 रन्स। या वेळेचा ऑफ स्टंपर चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न केला मात्र शतरक्षक तैनात आहे तिथे। निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या 35 धावा धाव फलकावर स्थिर आहे। यानंतर अर्जुन स्पोर्ट आणि ओम साई ताडाली संघ कर्णधार टॉस करण्यासाठी यायचे आपण। आकाश या वेळेचा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची एनर्जी घेऊन सर्वेष्टकाच्या हातामध्ये आणि तिसरा झटका पूर्वांचे स्पोर्ट या संघाला आउट होणारा फलंदाज रामू इज बॅक टू द डगआउट। तिसरा विकेट पूर्वांचल स्पोर्ट या संघाचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि डीजे मॅनला एक रिक्वेस्ट असेल की सकाळचं क्षेत्र आहे चांगले मराठी संगीत आपल्या डीजेच्या माध्यमातून पेश करा। आपण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकगीत आपण निश्चित आपण ऐकूया आमच्या सर्व क्रिकेट रसिकांना। षटक्रमांक येथे कंप्लीट झाला आहे तिसरा धावसंख्या 35 धावा धाव फलकावर जयेश याच्या माध्यमातून अटॅक पाहायला मिळाले 3 षटकार आणि 2 चौकार पुढच्या 2 षटकामध्ये काय होईल ऐकूया आपण इफ्तिकार अन्सारी यांना। तीन ओवर की समाप्ति हो चुकी है। तीन ओवर के बाद टोटल स्कोर है 35 रन। अर्जुन स्पोर्ट्स के कैप्टन जुड़ चुके हैं। ओम साई ताड़ाली के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। आस्ती गेंदबाजी के लिए तैयार। पहली गेंद फुल टॉस गेंद थी लेकिन लाभ नहीं उठा पाए। थोड़ा सा खराब फील्डिंग और 4 रन। स्कोर जा पहुंचा 39 पर। आस्ती एक बार फिर एक और फुल टॉस गेंद नो घोषित किया अंपायर ने बीमर और मिले उस गेंद पर 5। वेलकम हरी जोशी आमचे पंच देखील आलेले आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर बालाराम गोरे यांचं देखील आगमन झालं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे। खराब गोलंदाजी पाहायला मिळते इथे आस्तिक याच्या माध्यमातून। महंगी गेंदबाजी करते हुए आस्ती अब तक स्कोर 44 पर जा पहुंचाए। फ्री हिट गेंद लेकर आस्ती उनकी ये गेंद इस मरतबा हेलीकॉप्टर ड्राइव ये अच्छी गेंद थी। फ्री हिट गेंद पर बाजुओं को खोलने का मौका नहीं दिया एक से ज़्यादा कुछ भी नहीं। यॉर्कर लेंथ की जो गेंद होती है वैसे भी बैट्समैन के पास
बैकलीफ के ऊंचा करने का मौका नहीं होता। एक लिया और एक की मदद से स्कोर जा पहुंचा है 45 पर। आज का ये दूसरा दिन आप देख रहे हैं हरियाणा ट्रॉफी 2020 का। अच्छी गेंद, बैट्समैन को पैर नहीं चले थे और बीट हुए बैट्समैन, डॉट गेंद। खड़े खड़े खेलने की कोशिश की थी बैट्समैन सुनील ने। इस मर्तबा लो फुल टॉस गेंद थी, सिर्फ बल्ले का मोटा सिरा लेकर गई थी, गली में उठाया गेंद को, आसानी से एक रन लिया, स्कोर जा पहुंचा है 46 रनों पर 46। जयेश नाइक इस वक्त 34 पर बल्लेबाजी कर रहे हैं। उनचालीस पर खेल रहे हैं। इस मर्तबा गेंद को खेल दिया है लेकिन कैच छूट गया वहां पर। इस सीजन दो अर्धशतक लगे, एक आरिफ के नाम है यूनाइटेड के और एक अंजुमन स्पोर्ट्स के मुन्ना के नाम। और जयेश अगर लगाते हैं तो इस सीजन के तीसरे बैट्समैन बनेंगे। आस्ती गेंदबाजी के लिए तैयार। बढ़िया गेंद, इस मर्तबा इनसाइड एज, गेंद जा रही है फाइन, नहीं रोक पाएंगे, चार रन। मित्रांनो, चार षटकांची समाप्ती झाली आहे, धाव संख्या झाली आहे धावफलकावर 51 धावा आणि जयेश याच्या 44 धावा इथे पाहायला मिळतात इथे आजच्या दिवसामध्ये। चार षटकांची समाप्ती, धाव संख्या 51 धावा, 51 रन्स, 51 रन, 3 विकेट के नुकसान पर। फोर्टी थ्री पर बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त जयेश नाइक, 7 रन दूर हैं अपने अर्धशतक से। आज के दिन का आप ये पहला मुकाबला देख रहे हैं। चार ओवर की समाप्ति हो चुकी है, टोटल स्कोर है 51 रन। इसके बाद ओम साई ताड़ाली के कैप्टन भी जुड़ चुके हैं और अर्जुन स्पोर्ट्स के भी कैप्टन जुड़ चुके हैं। देखिए, जो टीम अपने वक्त पर रिपोर्ट नहीं करेगी, 2 रन का उन्हें पेनल्टी लगेगा और 4 ओवर का मुकाबला कर दिया जाएगा। आखिरी ओवर लेकर आ रहे हैं आकाश, सामना कर रहे हैं बैट्समैन जयेश नाइक, 7 रन दूर हैं अपने अर्धशतक से। तीन खिलाड़ी हैं जिन्होंने 45 के ऊपर रन बनाए, जिसमें भिवंडी टाइगर के फैजान का नाम आता है, 47 रनों की पारी। पहली गेंद बीमर कर बैठे, नो घोषित किया अंपायर ने। इसके बाद आप देखेंगे अर्जुन स्पोर्ट्स बनाम होमसाई ताड़ाली, उसके बाद शिवास 11 और जय खंडोबा, उसके बाद एसबी बनाम भिवंडी टाइगर, उसके बाद महंत बनाम अबरा डीओ,
उसके बाद हंसिका बनाम अर्जुन और ओम साई ताड़ाली की विजेता टीम, उसके बाद इस मरतबा फ्री हिट गेंद थी लेकिन वाइड कर बैठे, फ्री हिट कंटिन्यू रहेगा। स्कोर जा पहुंचा इस वक्त 53 पर। आकाश उनकी ये गेंद इस मरतबा हुक कर दिया गेंद को, अर्धशतक से अगर बनाते हैं तो इस सीजन के ये तीसरे बैट्समैन बनेंगे। अगदी बरोबर 49 धावा सकाळच्या क्षेत्रामध्ये त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत। जयेश नाईक बढ़िया गेंद और चूक गए, नहीं बन पाए तीसरे बैट्समैन, बड़ा विकेट। तरी पण मी म्हणेला ठीक आहे दिला पाहिजे जयेश, आपण बॅट वरती करायची आहे। जरी 50 धावा झाल्याने मात्र 49 धावांची एक स्फोटक फलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून जयेश नाईक, ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून सुंदर अशी ट्रॉफीज स्पॉन्सर केली आहे, आणि ते जयेश नाईक आज त्याच्या बॅटमधून 49 धावांची खेळी आपल्या होम ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळाली। गुड बॅटिंग जयेश नाईक। स्कोर 59 पर जा पहुंचा है, आखिरी ओवर का खेल चल रहा है। इसके बाद की दोनों टीम के कैप्टन पहुंच चुके हैं, उसके बाद की दोनों टीमें आपको तैयार रहना है। आकाश उनकी एक गेंद पुल और पावरफुल, तीखे तेवर आते ही साथ दिखा दिए और 6 रन। आकाश इस मरतबा रफ्तार में कुछ कम रन की मांग की थी और खतरे को महसूस किया वाइट, इस वाइट की मदद से स्कोर जा पहुंचा है 66 पर। इस मरतबा छोटी गेंद पुल लेकिन सक्सेसफुल, 6 रन। स्कोर जा पहुंचा है 72 पर, 72 हैट्रिक सिक्सर पर हैं। अगर लगाते हैं तो दूसरे बैट्समैन बनेंगे लेकिन नाकाम हुए, एक रन आसानी से लिया, दूसरे की मांग मना किया, वहां पर एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर जा पहुंचा है 73 रनों पर। कल एक नई टीम ने एक बड़ी टीम को शिकस्त दी, आखिरी मुकाबले में जॉय 11 पाए इस स्पर्धा से बाहर हुई। इस मरतबा कदमों का इस्तेमाल किया, ऊंचाई है लंबाई नहीं, कैच छूट गया वहां पर और दूसरे के लिए पलट चुके हैं,
दो पूरे किए, तीसरे की मांग और वन शॉट एक रन। तो पहले बाळा तर चर्चा करत आहेत की फलंदाज आउट नसणारे आणि दोन धावा मी ते एक शॉर्ट रन। यस थँक यू कैलाश नाईक, कारण की गोलंदाजाने एष्टेनं चेंडू लावलं मात्र बेल्स खालती पाडलेने आणि चेंडू देखील डॉट केला नाही ते। थँक यू सो मच बाळा आणि कैलाश नाईक। तो दोन धावा मिळते इथे तर दोन्ही संघामध्ये टॉस होईल। ओमसाई ताडाळी संघ आणि त्याचबरोबर अर्जुन स्पोर्ट दोन्ही संघ कर्णधार या स्पर्धेचे शिल्पकार शंकर जुकर दादा यांच्या